श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचयितान् सस्मरं नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरु भानु ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीमद् भगवत गीता अध्याय क्रमांक 2 चौथा श्लोक आपण काल पाहिला। काल अर्जुन भगवंताला असं म्हणतोय की द्रोणाचार्य आणि भीष्म हे मला पूज्य आहेत, तर त्यांच्याशी मी कसा युद्ध करू। आणि पुढे अर्जुन आजच्या श्लोकामध्ये दुसरा युक्तिवाद करून या पूज्य अशा गुरुजनांशी युद्ध करणं कसं व्यर्थ आहे ते सांगतायत। गुरु नहत्वा हि महानुभावान श्रेयो भुंक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहैव भुञ्जीय भोगान रुधिर प्रदिग्धान। अन्वय बघा, हि महानुभावान गुरुन अहत्वा इह लोके भैक्षम अपि भोंगतुम श्रेयः तू गुरुन हत्वा इह एव रुधिर प्रदिग्धान अर्थ कामान भोगान भुंजीय। सरळ अर्थ बघू आपण, कारण अति प्रभावशाली गुरुंना न मारून या इह लोकी भिक्षांना खाणं सुद्धा बरं आहे, म्हणजे भिक्षेच्या अन्नावर जगणं सुद्धा बरं आहे, चांगलं आहे असं अर्जुन म्हणतोय। पण तेच या गुरु लोकांना मारून या लोकीच रक्ताने माखलेल्या प्रमाणे मिंदे असलेल्या अर्थ व काम यांच्या भोगांना मी भोगेल, म्हणजे ते सुख मी प्राप्त करेल, पण ते सुख निंदे असं ते म्हणताय। माऊली सांगताना असं सांगतात की समुद्र हा जो आहे हा धीर गंभीर आहे, परंतु तो खवळलेला देखील आम्ही पाहतो, क्षुब्ध असलेला आम्ही पाहतो। आकाश जरी अनंत असलं तरी ते मोजता येईल। पहिला युक्तिवाद अर्जुन भगवंताशी जो करतोय त्याला माऊलींनी दृष्टांत अलंकारानुसार पहिले समुद्राचा दृष्टांत दिला। दुसरा आकाशाचा दिला। तिसरा दृष्टांत असा देतात माऊली की एखाद्या वेळी अमृत नसेल पण द्रोणाचार्यांची माझ्याविषयी असलेला प्रेमभाव किंवा त्यांचं चित्त विचलित होणार नाही, त्यांची धीर गंभीरता ही माझ्याविषयी कमी होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील, है ना। अनेक प्रकारची ही पद्धत आहे समजून सांगण्याची। अनेक आचार्यांनी अनेक संतांनी हा दृष्टांत सांगितलेला आहे। मनाची चंचलता सुद्धा सांगताना सुद्धा अतिशयोक्ती अलंकार वापरलेला आहे। वारा हातात पकडला जाईल, आता तो पकडला जात नाही। मेरू पर्वताची पुढी बांधील, परंतु मनाची चंचलता कमी होणार नाही। तद्वत माऊली अर्जुनाच्या तोंडातून भगवान श्रीकृष्णांना युक्तिवादामध्ये हे उदाहरण देत आहेत की एखाद्या वेळेस अमृत नसेल, एखाद्या वेळेस आकाश अनंत आहे, परंतु आकाशाचं मोजमाप करता येईल,
समुद्र शांत आहे, धीर आहे, गंभीर आहे, पण तो उसळलेला आम्ही पाहतो प्रत्येक वेळेला. इतक्या गोष्टी शक्य होतील, परंतु द्रोणाचार्यांचं मन शांत धीर गंभीर आहे आणि प्रेम भरित आहे, करुणेने द्रवलेला आहे. त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल यत्किंचितही दुरावा निर्माण होणार नाही, असंतोष निर्माण होणार नाही, दुःख निर्माण होणार नाही. आणि मग यांच्याशी युद्ध करून रक्ताने माखलेल्या प्रमाणे हे जे अर्थ व काम यांना मी भोगणार आहे ते निंदे आहे. मला काय म्हणतील, म्हणणारे पळपुटा म्हणतील, भित्रा म्हणतील, ते म्हणत बिचारे. आता इथे माऊली उदाहरण देताना असं सांगतात, भगवान अर्जुनाने लेकी बोले सुने बोले असं केलेलंय. आता भगवंत आता संकेत अर्जुनाला आहे की तू युद्ध कर, नाहीतर लोक तुला पळपुटे म्हणतील. याच्यामध्ये भगवान सुद्धा आले की मीच तुला पळपुटा म्हणेल, पण भगवान जास्ती प्रेमाचा व्यक्ती असला की आपल्याला असं समोर बोलता येत नाही. पण अर्जुन पण कोपर खळी मारतोय भगवंताला, तो म्हणतोय लोक मला म्हणजे काय, मनातल्या मनात कंसामध्ये तू सुद्धा बोलशील मला की हा भिद्रा आहे पळपुटा आहे म्हणून बिचार आहे, म्हणून भगवंताला बिचारा म्हणून टाकलंय अर्जुनाने या श्लोकामध्ये. तू म्हणतोय म्हणजे लोक म्हणतायत म्हणजे त्याच्यात तूही आला भगवंता, तू मला पळपुटा म्हण बिचारा, मी आता काही युद्ध करणार नाही. याच्यापेक्षा काय बरं आहे, मी एका गुहेमध्ये जातो आणि तपश्चर्या करत बसतो. या उलट परत आधीच्या श्लोकातला पहिल्या अध्यायातल्या श्लोकातला युक्तिवाद सांगतोय की हे जे बाण आहेत हे त्यांनी मला मारले तरी चालतील, किंवा यांच्या रक्ताने जे भिजलेले बाण आहे ते मी कधीच पाहू शकणार नाही, किंवा त्याचा माझ्या बाणांचा प्रयोग मी यांच्यावर कसा करणार आहे, कारण रक्ताने भिजलेले बाण सदैव निंदनीय आहे, पण ते गुरूंच्या आणि पूजा व्यक्तींच्या रक्ताने रंगणार आहे, मग त्या बाणांना मी काय करू. अशा रुधिर प्रदिग्धान या संस्कृत शब्दावर भाष्य करताना माऊली म्हणतात, मला पळपुटे म्हणतील पण मी भिक्षांना मागून खाईल, परंतु मी आता युद्ध करणार नाही, मी गिरिकंदरामध्ये जातो आणि जपत ध्यान करतो, माझं असंच आयुष्य गेलं तरी मला चालेल, परंतु मी काही युद्ध करत नाही. परत परत फिरून 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 अर्जुन विविध अशा प्रकारचे युक्तिवाद करून तिथेच येतो आहे. व्याकरण बघा, आकांक्षा याच्यावर आपण बोलणार आहोत. तर आजचा आपण शब्द घेतला या श्लोकामधला श्रेय, श्रेयस्कर, चांगलंय, चांगलं श्रेय म्हणजे चांगलं. काय करणं चांगलं आहे, तर भोग भोगणं चांगलं आहे. काय काय भोग भोगणं चांगलं आहे, तर भिक्षा मागणं हे चांगलं आहे. किं कृत्वा स्थितस्य मम भैक्षम श्रेय भोगतुम श्रेया, काय करून मी भिक्षा मागणं श्रेष्ठ आहे, तर न मारता थांबणं मला न मारता थांबलेल्या मला भिक्षा मागून खाणं श्रेय आहे. कोणाला न मारता असलेल्या मला भिक्षा मागून खाणं चांगलं आहे, तर माझे जे गुरु आहे त्यांना न मारता मी भिक्षांना खाणं मला हे चांगलं आहे, श्रेयस्कर आहे, चांगलं आहे. कशा प्रकारच्या गुरूंना न मारता थांबलेल्या मला भिक्षा मागून खाणं चांगली गोष्ट आहे, तर जे श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ असे महानुभावी गुरु आहे त्यांना न मारता असलेल्या मला भिक्षा मागून जगणं चांगलं आहे. या महानुभावान गुरूंना न मारता थांबलेल्या मला कुठल्या ठिकाणी भिक्षा मागून खाणं चांगली गोष्ट आहे, उत्तर असं आहे, ह्या महानुभावांना गुरूंना न मारता थांबलेल्या मला या जगामध्ये भिक्षा मागून खाणं चांगली गोष्ट आहे. या महानुभावान गुरूंना न मारता थांबलेल्या मला कोणत्या लोकांमध्ये कोणत्या जगामध्ये
भिक्षा मागून खाणं चांगली गोष्ट आहे, श्रेयस्कर गोष्ट आहे, तर या महानुभावी गुरूंना न मारता थांबलेल्या मला याच लोकामध्ये या भूलोकामध्ये थांबणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे। तर अशा प्रकारचा व्याकरणाधिक नियम आणि श्लोक आपण पाहिला। पुढच्या उद्याच्या दिवशी आपण पुढच्या श्लोकावर चर्चा करू। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। जय जय।